दुष्काळात प्रत्येक ग्रामसेवक, तलाठी आणि विविध विभागातील अधिकाऱ्यांनी मुख्यालयांमध्ये हजर राहणं गरजेचं आहे. कामचुकार अधिकारी आणि कर्मचाऱ्यांची गय केली जाणार नाही. दुष्काळी परिस्थितीवर मात करण्यासाठी आता सर्वांनी अवांतर खर्चाला आळा घातला पाहिजे, असं मनोगत राज्याचे विरोधी पक्षनेते तथा राहाता तालुक्याचे आमदार राधाकृष्ण विखे पाटील यांनी राहाता येथे टंचाई आढावा बैठकीदरम्यान व्यक्त केले. यावेळी जिल्हा परिषद अध्यक्षा शालिनीताई विखे पाटील, प्रांताधिकारी रवींद्र ठाकरे, पंचायत समिती सभापती हिराबाई कातोरे, उपसभापती बाबासाहेब म्हस्के, नायब तहसीलदार राहुल कोताडे, अभिजित बारावकर, महावितरणचे डी बी गोसावी, रिचवाल, गटविकास अधिकारी समर्थ शेवाळे, शिर्डी नगरपंचायतीचे मुख्याधिकारी सतीश दिघे, ज्ञानेश्वर गोंदकर, मुकुंद सदाफळ, तालुक्यातील सर्वच विभागांचे अधिकारी आणि नागरिक उपस्थित होते. यावेळी आमदार विखे म्हणाले की सर्वत्र दुष्काळाचं सावट मोठ्या प्रमाणावर आहे, परंतु सरकार नागरिकांच्या अपेक्षा पूर्ण करणार नाही याची खात्री जनतेला असल्यानं शासनाकडून आता अपेक्षा राहिल्या नाहीत. म्हणून शासनावर अवलंबून न राहता नागरिकांनी दुष्काळावर मात करण्यासाठी स्वतःच उपाययोजना कराव्यात. महाराष्ट्रात 200 तालुक्यांवर दुष्काळाचं सावट आहे. पाण्याची परिस्थिती सर्वत्र भयानक आहे. मागील आठवड्यात भारताचे पंतप्रधान नरेंद्र मोदी शिर्डी येथे आले होते. दुष्काळ परिस्थितीबाबत ते पॅकेज जाहीर करतील अशी नागरिकांची अपेक्षा होती, परंतु तसं काहीच झालं नाही. सरकारला या दुष्काळाचं गांभीर्यच नाही. 2012 साली काँग्रेस आघाडीच्या सरकारनं दुष्काळी परिस्थितीसाठी नागरिकांना वेगवेगळे पॅकेज दिले होते. या सरकारच्या काळामध्ये अन्नधान्याचा पुरवठा कुठल्याही गावात होताना दिसत नाही, हे दुर्दैव असल्याचं त्यांनी म्हटलं. जायकवाडीला 2 TMC पाणी सोडण्याची भूमिका राज्य सरकारनं घेतली, हा निर्णय चुकीचा आहे. आपण न्यायालयीन लढाई करून आजपर्यंत हा निर्णय थांबवला होता. निळवंडे धरण आणि कालव्यासाठी आपण मुख्यमंत्र्यांशी चर्चा करून बळीराजा योजनेअंतर्गत हा प्रकल्प पूर्ण करावा यासाठी आग्रह धरलाय. तसेच साईबाबा संस्थांकडून 500 कोटी रुपये निधीची उपलब्धता करण्यासंबंधीचा निर्णय राज्यपालांकडून मंजूर करून घेतला. या सर्व गोष्टी आपण प्रत्येकाला जाऊन सांगू शकत नाही, त्यामुळे काही लोक त्याचं भांडवल करतात. जनतेला चुकीची हवा भरणारे खूप आहेत, अशी टीका त्यांनी केली. सरकारने आज मंत्रिमंडळाच्या बैठकीत निर्णय घेतल्याची मला माहिती मिळाली. 180 तालुक्यांना दुष्काळ जाहीर केला. पण इतका वेळ का लावला सरकारने? हीच मागणी आम्ही गेले 15 दिवस करत होतो. तर सरकारने सांगितलं की 31 तारखेपर्यंत आम्ही आढावा घेऊ, केंद्रीय पथक येईल, काही नवीन निकष आम्ही तयार केलेले आहेत. कोणी सांगितलं म्हणून आम्ही दुष्काळ जाहीर करणार नाही असं मुख्यमंत्र्यांचं वक्तव्य होतं. म्हणजे वास्तव्यापासून हे सरकार दूर गेलेलं आहे. आज संपूर्ण मराठवाड्यात असेल, नगर जिल्हा असेल किंवा मध्य महाराष्ट्रामध्ये सगळी जनता दुष्काळातून मुरपळत आणि सरकार मात्र मुहूर्त शोधते दुष्काळ कधी जाहीर करायचा. आणि म्हणून मला असं वाटतं की आज पूर्ण राज्यातली जनता बेहाल झालेली आहे. पाण्याचा प्रश्न गंभीर होत चाललेला आहे, चाऱ्याचा प्रश्न गंभीर होत जाणार आहे, पशुधन वाचवण्याचं मोठं आव्हान आहे, जनावरांच्या छावण्या सुरू करण्यासंदर्भात उपाययोजना करावं लागतील. मला असं वाटतं की सरकारनं या विषयाकडे ज्या गांभीर्याने सरकारनं पाहिलं पाहिजे ते पाहत नाही. सरकार म्हटले 2 पक्ष एकमेकाच्या विसंगतीदार करतो. दुष्काळाची परिस्थिती आणि राम मंदिराचा मुद्दा काढला जातोय. म्हणून मी जे म्हटलं की वास्तव्यापासून हे लोक दूर गेलेले आहेत. आता उद्धव ठाकरे नगर जिल्ह्यात जवळ आले, औरंगाबादच्या दौऱ्यात मला आज आहेत. मला वाटतं दुष्काळावर, दुष्काळाच्या संदर्भामध्ये काय उपाययोजना आम्ही करतोय, सरकार म्हणून आम्ही काय करतोय, सरकार तुम्ही सरकारमध्ये बसलेला, सरकारमध्ये बसायचं, सरकारचा मर्यादा खायचा आणि मग पुन्हा सरकारवर टीका करायची. आणि आता राम मंदिर आणि आता अयोध्येला 25 तारखेला निघाले. म्हणजे राज्यातल्या जनतेला आधार देण्याच्या ऐवजी दुष्काळात जनतेच्या पाठ्यामागे खंबीरपणे उभं राहण्याऐवजी आता हे ना रामाचा जप करायला निघालेले आहे. ही खरं मोठी शोकांतिका आहे राज्याची की अशा प्रकारची सत्तेमध्ये बसणारी मंडळी ही महाराष्ट्राला पूर्णतः उद्ध्वस्त करायला निघालेली आहे. हे राज्य पूर्ण पाठिंबा घेऊन गेलेले लोक आहेत. याचा समाजा लोक 2019 घेणारच आहे. पण आज दुर्दैवानं महाराष्ट्राचं सरकार जनतेच्या ज्या उपेक्षा करायला निघालेलं आहे याचं मही मत बोलत आहे. यावेळी नागरिकांनी आपल्या गावातील पिण्याच्या पाण्याच्या समस्या, लाईट, लोडशेडिंग, विविध प्रकारचे अनुदान याबाबत समस्या नामदार राधाकृष्ण विखे पाटील यांच्यासमोर मांडल्या. तर नामदार विखे यांनीही संबंधित अधिकाऱ्यांना समस्यांचे निराकरण करण्यासंबंधीच्या सूचना केल्या. यावेळी चितळी गावचे सरपंच दीपाली वाघ, माजी नगराध्यक्ष कैलास सदाफळ, मनसुख डांगे, मोहनराव सदाफळ, नारायण कारले, राहता नगरपालिकेचे मुख्याधिकारी बरेंद्रकुमार गावित आदींसह तालुक्यातल्या विविध गावातील सरपंच, पदाधिकारी आदींसह नागरिक मोठ्या संख्येनं हजर होते. न्यूज रिपोर्टर किरण वाबळे, SN मीडिया, राहता.